मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। या पत्रकार बैठकीत सगळ्यांचं पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं पत्रकार बंधूंचं मनापासून मी धन्यवाद देतो। आणि जत तालुक्याची विधानसभा होऊन जवळजवळ 4 वर्ष पूर्णत्वास होत आहे, ते होत असताना जत तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला, या सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, ते प्रामुख्यानं पाणी, त्याचबरोबर कृषी विभाग, रस्ते, ही प्राधान्यानं कामं करून आज जत तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला, या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आज या निमित्तानं आम्ही न्याय दिलेला आहे। एकीकडं 3 वर्ष पहिल्यांदा महिषाचं पाणी पावसाळ्यात त्या ठिकाणी सोडवण्याचं काम सुद्धा याच माध्यमातून एक तालुक्याचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून या निमित्ताने केले, आणि त्यानिमित्तानं सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी त्याचा फायदा झालेला आहे। जी आज पाण्याची पातळी साधारणतः 1100 ते 900 फूट होती, ती पाण्याची पातळी आता जवळजवळ 300-325 फुटावर येऊन पोचलेली। पण या काळात आज तालुक्यातली परिस्थिती वेगळी, की तालुका परत दुष्काळाच्या छायेत जातोय की काय असं वाटतंय। कारण आज पावसाळा सुरू झाला, पावसाळ्यात जे काही एप्रिल मेच्या दरम्यान जी जत तालुक्यात अवकाळी पावसाच्या माध्यमातून जी काही आज पेरण्या होत होत्या खरीपाच्या, त्यासुद्धा कुठेही झालेलं नाही, आणि अशा पद्धतीच्या याच्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। आणि त्याचबरोबर ज्या जनावरांना आज या ठिकाणी कुठेही चारा उपलब्ध नाही अशी परिस्थिती झालेली, म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं, काल या ठिकाणी रास्ता रोको केलं, आणि रास्ता रोको करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केल्यानंतर हे आम्ही रास्ता रोको मागं घेतला। आजसुद्धा सकाळी डेप्युटी कलेक्टरांचा शिंदेसाहेबांचा फोन आला की नाही तुम्हाला नेमका आमदार साहेब काय काय पाहिजे, आणि त्या पद्धतीनं आम्ही उपाययोजना करण्यासाठी शासन दरबारी त्याचा पाठपुरावा घेतो। मी प्रामुख्यानं त्यांना सांगितलं की एक पहिल्यांदा म्हैसाळचं आवर्तन सुरू झालं पाहिजे, त्याच्यानंतर आमच्या तालुक्यातल्या जनावरांना चारा मिळाला पाहिजे, आणि त्याचबरोबर 3रा टप्प्यात साधारणतः आमच्या तालुक्यातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आज झाली पाहिजे। आज प्रशासनाला ज्यावेळेस आढावा बैठक घेतली, त्या आढावा बैठकीत साधारणतः 6 गावांना या ठिकाणी पाणीपुरवठा टँकरच्या माध्यमातून सुरू आहे, आणि येणाऱ्या काळातसुद्धा याची तीव्रता आज वाढू शकते। त्यानिमित्तानंसुद्धा प्रशासनाला या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत की याची पूर्वनियोजन करून ठेवा, आणि जिथं जिथं ज्या ज्या गावांना आपल्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर लागतील, तिथं तातडीनं त्याचा अहवाल घेऊन तातडीनं 2-3 दिवसात त्याला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला पाहिजे, अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे। आज आमचे विरोधक म्हणत आहेत की कर्नाटकातलं पाणी, जे पाणी येणारच नाही, अरे जे पाणी तुमची बबलेश्वरचं पाणी गेली 3 वर्ष आज पूर्व भागातले तलाव भरलेले आहेत, तिथल्या प्रत्येक गावातल्या लोकांना माहिती आहे हे पाणी कशाचं आहे काय आहे, आणि जनतेच्या पाण्यासाठी आम्ही नुसतंच शासन दरबारी तर त्याचा पाठपुरावा सुरू राहीलच, आणि जिथनं सहजासहजी पाणी उपलब्ध होईल तिथंच जाऊन या ठिकाणी अशा पद्धतीचा पाणी मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आमचा राहणार आहे। कुणाला काय वाटो किंवा नाही वाटो, आज विलासराव जगतापांची परिस्थिती कशी झालेली आहे की एकतर पक्षात त्यांना कोणच विचारणार, आणि त्यामुळं मी स्वतः जिवंत आहे ही दाखवण्याची धडपड आज त्यांची केविलवानी प्रयत्न या निमित्तानं दिसून येतो आहे। आज भाजप पक्षात त्यांना दखलपात्र केलं गेलेलं आहे, आणि जी भाजप यांना जर तालुक्याचा जर एवढा कळवळा जर असला असता, तर खऱ्या अर्थानं त्यांनी आज सत्ता 1 वर्ष झाली भाजप आणि ईडी सरकारचं आहे, आणि त्या ईडी सरकारच्या माध्यमातून जत तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा ह्यांनी
प्रयत्न केला हे त्यांनी पहिला आधी सांगावं जनतेला. आणि मग हा जो इथं बसून जो त्यांचा नौटंकी चालू आहे ती पहिल्यांदा या निमित्तानं त्यांनी बंद करण्यात आली. कारण जनतेनं सुद्धा तुम्हाला ओळखलंय की तुम्ही काय करताय काय नाही, कोणत्या पद्धतीनं उगच आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा की जत तालुक्यातली जी जनता आहे त्या जनतेला कुठंतरी उपयोगी पडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न एक लोकप्रतिनिधी म्हणून करणं गरजेचं आहे. पण आज 4 वर्षाच्या कालावधीत ज्या पद्धतीनं जत तालुक्यातल्या विविध प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवून त्याच्यावर आज कारवाई करण्यात आली, त्याचा ते उपाययोजना करण्यात आल्या, अशा पद्धतीचा येणाऱ्या काळात सुद्धा या जत तालुक्यातल्या जनतेला ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, प्रामुख्यानं पाणी, त्याचबरोबर कृषी विभाग, त्याचबरोबर PWD महसूल आणि प्रामुख्यानं MSCB आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं जलसंधारणाची मोठी कामं जी आज आपलं काय म्हणतो की भांडी जी साठवण्याची पाणी साठवण्याची जी भांडी आहेत आपल्याला जे तलाव आहेत बंधारे आहेत आज मोठ्या प्रमाणावर या 4 वर्षाच्या कालावधीत आपल्याला होताना दिसत आहे. त्यामुळं जनतेनं ज्या पद्धतीनं जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे त्या येणाऱ्या काळात सुद्धा त्या जनतेला विश्वासास पात्र लावून काम करेल. वास्तविक जत तालुक्याचा दुष्काळाची परिस्थिती बघितली असता विरोधकांनी या परिस्थितीमध्ये राजकारण करण्यापेक्षा अगोदर पहिल्यांदा आपला पक्ष कोणता हा ठरवून आपल्या पक्षातल्या नेत्यांकडे जाऊन निदान जत तालुक्यासाठी काय करता येईल का हे बघितलं असतं तर फार चांगलं झालं असतं. परंतु या दुष्काळी परिस्थितीत सुद्धा या मंडळींना केवळ राजकारण करणं आणि आमदार साहेबांची वाढती लोकप्रियता या माणसांना भगवत नाही. कारण आदरणीय दादांची काम करण्याची जी पद्धत आहे आज विधानसभेमध्ये आपल्या जत तालुक्यातले कित्येक प्रश्न मांडले गेले, केवळ मांडले गेले नाही तर या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात आला. आज मैशाळच्या कामासंदर्भात असू दे किंवा रस्त्यांचा अनुशेष असू दे किंवा इतर कोणतीही जलस्वराजची कामं असू देत, पिण्याच्या पाण्याची योजना असू देत, सगळ्या योजनांकडे दादांचं लक्ष आहे आणि प्रत्येक विभागाकडे लक्ष आहे. गेल्या 15-20 वर्षामध्ये जी कामं झाली नाही, जी कामं प्रलंबित होती, ती कामं दादांनी प्रामुख्यानं त्याचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्या कामांवर जत तालुक्यातला जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे विरोधकांनी काय बोललं या गोष्टीकडे आमचं काहीही आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आज कर्नाटक राज्यशासनाशी सुद्धा दादांचं जे चांगलं बोलणं चालू आहे की जेणेकरून पूर्व भागामध्ये आपले विस्तारित योजना आमचा विरोध नाही आहे हे लोकांना भासवतात की आपल्या हक्काची विस्तारित योजना असताना हे तुर्ची बोबलेश्वर योजनेकडे जातात. परंतु तुर्ची बोबलेश्वर योजनेचं जे पाणी गेली 4-5 वर्ष दादांच्या माध्यमातून MB पाटलांच्या मदतीनं आपल्या पूर्व भागातील काही गावांना त्याचा लाभ झालेला आहे हे प्रत्यक्ष सर्वांनी बघितलेलं आहे. परंतु याचा लाभ परत मिळू नये लोकांना ते कशाही पद्धतीनं अडवलं जावं हाच प्रयत्न विलासराव जगताप आणि त्यांच्या बगल बच्चांचा आहे. काही त्यांच्या जवळच्या बगल बच्चांना वाटतंय की आम्ही एखाद्या निवडणुकीत विजय मिळवला आणि मुळात तुमच्या माहितीसाठी सांगतो यांच्यातला ताळमेळ नाही आहे, यांचा पक्ष कोणता यांना माहीत नाही आहे, यांचा नेता कोण आहे यांना माहीत नाही आहे, एका विचारधारेशी ते धरून कधी चाललेले नाही आहेत, जाणारे नाही आहेत, केवळ सत्तेसाठी जे सत्तेत आहेत त्यांच्या मागं लागण्याचं काम आज DCC बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे स्वतःला स्वयंघोषित जे नेते म्हणून या तालुक्यात मिरवत आहेत. तर माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही तुम्हाला बँकेचं काम दिले त्या बँकेच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांचं हित बघावं. आज परवाच जो प्रकार घडला अमृतवाडीच्या शेतकऱ्याच्या बाबतीत असं कुठेही घडू नये, तुमच्या हातून चांगलं काम व्हावं, तुम्ही तिथं काम करावं, केवळ दिशाभूल करणे कार्यकर्त्यांच्यात भांडणं लावणे हा उद्योग बंद करावा. कारण बघतोय आपण बिरुळमध्ये जायचं भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी एकत्र घ्यायचं
वरती जिल्ह्यात जायचं मी राष्ट्रवादीचं आहे म्हणायचं, तालुक्यात जायचं मी भाजपचं आहे म्हणायचं, परत एकदा संजय काकांचं आहे म्हणून सांगायचं, एकदा अजितदादांचं आहे म्हणून सांगायचं. हे राजकारणाची दिशा तुमची ठरलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या आमदार साहेबांवर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही तुमचं घर बसवा, तुमचे कार्यकर्ते कोण आहेत तपासा, आणि नंतर आमच्यावर टीका करावी असं मी त्यांना जाहीरवाद. पत्रकार परिषदेमध्ये आपण बघितलं असेल माजी आमदार विलासराव जगताप साहेब असतील किंवा त्यांचे जे बगलबच्चे म्हणण्यापेक्षा ती बगलबच्चेच नाही, ते स्वयंभू आहेत, स्वतःला स्वयंभू समजतात. मध्ये काही दिवस त्यांनी काय चालू केलं, एका बाजूला जयंत पाटलांचा फोटो, एका बाजूला संजय काकांचा फोटो आणि खाली कोणाचा शुभेच्छा देत होते. आता काही दिवसापूर्वी आता काय झालंय, जयंत पाटलांचा तिथं फोटो हटवलाय, आता जगताप साहेबांचा फोटो तिथं आलाय. म्हणजे यांचं काम काय चालू आहे बघा. आणि हे जे एका बाजूला तिथं बसतात, नेमकं यांनी पक्ष आपला जे पक्ष कुठल्या पक्षाचा आहे त्यांनी पहिलं क्लिअर करावं. जमदाव्यांचा पक्ष कुठला, राष्ट्रवादी आहे का भाजप आहे का अजितदादा गट आहे का नेमकं कुठला आहे का जयंत पाटील साहेब गट आहे, नेमकं त्यांनी ते क्लिअर करावं पहिल्यांदा. आणि उठायचं आमदार कर्नाटकाचे आहेत का महाराष्ट्राचे आहेत का जगचे आहेत. तुम्ही बिळूरचे बँके संचालक नाही, तुम्ही बसरकीचे बँकेचे संचालक नाही, तुम्ही तालुक्याच्या बँकेचे संचालक आहात, याचे आपण भान ठेवावं. एका बाजूला फक्त इलेक्शन आलं काही तर गोष्टी घडल्या म्हणलं का जगताप साहेबांच्या कुबड्या घ्यायच्या, त्या कुबड्याचा वापर झाला का त्या कुबड्या फेकून द्यायच्या, आणि मी स्वतः काहीतरी आहे दाखवण्याचा जमदारी प्रयत्न करतो, हा त्यांनी प्रयत्न बंद करावा. दुसऱ्या बाजूला त्यांनी बघितलं, आपण बघितलं असत की मधल्या काही दिवसामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे मी बँकेतनं असं केलं मी बँकेतनं तसं केलं हे चालू केलं, पण मला एवढं सांगायचं त्यामध्ये, परवा दिवशी त्यांची प्रेस झाली, आपण सगळेजण त्या प्रेसला पत्रकार मंडळी होता, त्या प्रेसमध्ये त्यांनी काय सांगितलं की आमदार इथले आहेत का तिथले आहेत ते त्यांनी ठरवावं, दुष्काळावर बोलले नाहीत, काल आमदारांनी खासदार साहेबांच्या बैठकीला ते हजर होते. म्हणजे नेमकं ते कुठे, एका बाजूला माजी आमदारांसोबत आमदारांसोबत प्रेस घ्यायची तिथं आमदारांच्या विरोधात बोलायचं, आणि दुसऱ्या बाजूला खासदारांनी आमदारांच्या प्रेसला तिथं प्रेसला उपस्थित राहायचं, आढावा बैठकीला उपस्थित राहायचं, मुद्दे उपस्थित करायचे. मग हे कुठली नेमकं आपण कुठं काय करतात, म्हणजे तालुक्याची जनता एवढी खुली वाटते का आपणास, की एका बाजूला फक्त सांगायचं मी असा आहे तसा आहे, ते काकांच्या माध्यमातून केलं हे झालं ते झालं, पण काकांच्या माध्यमातून करताना की मला वाटतंय की आता थोडस जगताप साहेबांना थोडस हे लक्षात यायला हवं. बघा तुम्ही पूर्णता इतिहास जर पाहिला तर सुरुवातीपासून जेव्हा एका अशी काय वस्तूतील पुढे घडत असते तेव्हा ते समोर येतात. पंचायत समितीचं इलेक्शन आलं, ते समोर आले, पंचायत समिती जिंकले, सभापती झाले, जेव्हा सभापती पदावरून बाजूला सरले त्यांनी जगताप साहेबांना तिथून सोडलं. आणि तर परत काय चालू झालं की सुनील पवार आणि सरदार पाटला म्हणून मी भाजप सोडली म्हणून सांगितलं. सरदार पाटील आणि सुनील पवार तिथं पार्टीचे काय ते मालक नव्हते. आता अलीकडच्या दादा तुम्हाला एक माहिती नसेल, तुमच्या परस्पर आम्ही एक प्रयोग केला होता बँकेला की सुनील भयांना आम्ही भयानक रिक्वेस्ट करण्याचे प्रयत्न केले की आपण आमदार साहेबांना मदत करूया बँकेला, पण त्या विचारानं प्रामाणिकपणानं सांगितलं की मी विलासराव जगतापांचा कार्यकर्ता आहे मी असं करणार नाही, आणि त्यांनी प्रामाणिकपणानं त्यांना तिथं मदत केली. पण अलीकडच्या काळात बघा की सुनील तिथं सुनील भयासारखी जी प्रामाणिक माणसं आहेत ते हे असली माणसं चिकट साहेबांजवळ चालल्यामुळे ते सुद्धा आता माणसं लांब चाललेली आहेत. याचंही थोडं जगताप साहेबांनी आता थोडंसं आत्मपरीक्षण करायला पाहिजे, कारण का जी खरोखर प्रामाणिक आहे ती प्रामाणिक त्यांच्यासोबत कट्टर होतेच होते, पण आज एक उद्या एक अशा पद्धतीमुळे या जमदाड्यांसारख्यांच्या प्रवृत्तीमुळे जी चांगली माणसं आहेत जी खरोखरच जगतासावर निष्ठावान प्रेम करणारी माणसं आहेत अशी सुद्धा माणसं लांब चाललेली आहेत. त्यामुळे जमदाड्याने आपला पक्ष पहिल्यांदा ठरवावा. आता खासदारकी पत्रावर खासदार साहेबांचा फोटो असतोय, आता खासदार इलेक्शन संपलं तर तिथं नवीन फोटो नवीन तयार होतोय, म्हणजे हा प्रकार जे चालू आहे. आणि फक्त दुसरा उठायचं दुसरं काय तर बोलायचं. आणि संध्याकाळी त्यांनी माझी त्यांना सगळ्यात महत्वाची विनंती आहे, त्यांनी जरा संध्याकाळचं बोलणं बंद करावं. तुमच्या धमक असेल तर तुम्ही कधीही दिवसा रिंगणामध्ये या, आम्ही त्याला समर्थाय, पण संध्याकाळी कोणाला तर फोन करायचा कोणाला तर काय तर बोलायचं हे आम्हाला चांगलं कळतंय. तुम्ही कोणाला फोन करताय कोणाला काय बोलताय तुमच्यात हिंमत असेल आम्हाला त्या आमचं त्यांना आव्हान आहे. त्यांनी कधी समोर यावं कधी पण दिवसा यावं, कुठे तर रात्री कोणाला तर फोन करायचं त्याला बघ म्हणायचं त्याला आडवं पाड म्हणायचं त्याला तिथं बोटं घालायची त्याला तिथं वेगळं काय तर कर म्हणायचं,
कुठल्या तर गावात फोन करायचा तो तिथं आला तर त्याला असं कर म्हणायचं हे धंदे त्यांनी बंद करावे आणि ज्यांचे जुने धंदे हे सगळ्या तालुक्याला माहिती झाले त्यामुळे हे जमदाडीने धंदे बंद करावेत आणि खरोखर एक रस्ता धरावा त्यांनी आता मग ते राष्ट्रवादीचा धरू देत भाजपचा धरू देत नाहीतर ते अजितदादांकडे एक रस्ता धरावा ते मोठे नेते आहेत आता ते खूप मोठे त्यामुळे आमच्यासारख्या सल्ला देणं योग्य नाही पण त्याला सल्ला द्यायची आज वेळ आलेली आहे त्यामुळं माझी विनंती आहे जे काय आपण आमदारावर बोलत आहात की त्यांना असं वाटायला लागलं की एक संचालक निवडून गेल्यानंतर त्यांना असं वेगळंच वाटायला पण संचालक हे मर्यादितलं इलेक्शन होतं हायर इंडियन फोडर या समोर बघून काय असेल तिथे मग तुमच्यात किती आहे धमच्यात किंवा आमदारांच्यात किती दाग दिसल रिंगणात आल्यानंतर त्यामुळं कुठेतरी उठायचं आणि काहीतरी खोटं नाटक हाणायचं हे जमदाड्यांनी बंद करावं आणि माझी जगताप साहेबांना सुद्धा विनंती आहे खूप ज्येष्ठ नेते या तालुक्यातला चांगला अभ्यास पूर्ण असणारे नेते आहेत ते त्यांनी आता तरी त्या शेजारी बसणाऱ्याला ओळखावं खूप खूप चांगली माणसं तुमच्याकडे होती आहे पण अशी माणसं बघा मला साहेबांना एवढंच विनंती आहे की साहेब जो माणूस परवादीची प्रेसला तुमच्या असतोय ते दुसऱ्या दिवशी आमदारांच्या तिथं खासदार आणि आमदारांच्या आढावा बैठकीला आणि प्रेसला असतो मग हे नेमकं काय काल जे आढावा काल जे हे झालं आता तर त्यांनी खासदार साहेबांनी सांगितले की महिषाचं पाणी बुधवारपर्यंत आला येणार मग बुधवारपर्यंत जर पाणी येत असेल तर एका बाजूला ते हे करावं लागलेत की आमचं उद्या उपोषण आहे मग खासदार साहेबांच्या जवळ असणाऱ्या माणसाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत पाणी येणार आहे माहीत आहे मग काही पूर्वनियोजित तर नाही का की हे पूर्वनियोजित तर नाही का एका बाजूला खासदार साहेबांना आणायचं पाणी आहे आणले डिक्लेअर करायचं दुसऱ्या बाजू आणि जगताप साहेबाकडे जायचं मोर्चा सभाकडे हे पूर्ण तर नियोजित नाही का हे त्यांनी आपलं क्लिअर करावं आणि येणाऱ्या काळामध्ये आपण काय करत आहात काय नाही करता उगो उठ नाट कुठं खोटं नाटं आरोप करण्यापेक्षा कोणाचं उपडसून म्हणण्यापेक्षा आपण काय आहात आपण किती पात्रतेचे आहात आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे आपण इथून पुढे तोंड सावरून बोलावं नसेल तर त्याचे उत्तर त्याच पद्धतीने तुम्हाला मिळते.